मनमाडसा नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात आंब्याला फटका, उष्णतेच्या लाटेमुळे कैऱ्यांच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता. अहमदनगरच्या गांधी मैदान परिसरात आपच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन, केजरीवालांवरील कारवाईचा निषेध. नागपुरात आपचे कार्यकर्ते आक्रमक, केंद्र सरकारविरोधात केली जोरदार घोषणाबाजी. कोल्हापुरात आपच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन, पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये झटापट, आपचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात. सोलापुरात इंडिया आघाडीच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन, अरविंद केजरीवाल यांना अटक केल्याचा निषेध. नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर आपचं आंदोलन, सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी. उसाळमध्ये नैसर्गिक रंगांना मागणी, कानपूरचे 18 रंग विक्रेते शहरात दाखल. कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडीत मित्रानेच केली मित्राची हत्या, हत्येनंतर मित्राच्या प्रियसीवर अत्याचार, पोलिसांकडून आरोपीला अटक. माझ्यावर जास्त गुन्हे दाखल करून दडीपार करण्याचा डाव, मनोज जरांगे पाटलांचा गंभीर आरोप. धाराशिवमध्ये केजरीवालांच्या निषेधार्थ आंदोलन, भाजपविरोधात जोरदार घोषणाबाजी. देशात स्वातंत्र्य राहिलं नाही, आणीबाणी आहे पण घोषित नाही, सुप्रिया सुळेंचा सरकारवर आरोप. निवडणूक आयोगाकडे तक्रार केली म्हणून आझाद हिंद शेतकरी संघटनेच्या अध्यक्षास जीवे मारण्याची धमकी, बुलढाणा पोलिसात गुन्हा दाखल. वाशिम आणि रिसोड कृषी उत्पन्न बाजार समिती 31 मार्च पर्यंत बंद, नाणे टंचाईचं कारण पुढे करत व्यापाऱ्यांचा निर्णय. गडचिरोलीत पोलीस अंमलदाराचं अपहरण करून हत्या, माओवाद्यांना पोलिसांकडून अटक. लोकसभा निवडणुकांसाठी वाशिम पोलीस ऍक्शन मोडवर, अवैधरित्या दारू वाहतूक करणाऱ्या 26 जणांवर कारवाई, 6,53,000 मुद्देमाल जप्त. बीडमध्ये News18 लोकमतच्या बातमीचं इम्पॅक्ट, पीक विम्यातून 8,000 बनावट शेतकऱ्यांची नावं वगळली, बोगसगिरीला बसला चाप. चौकशीसाठी गेलेल्या महिला पोलिसाचा विनयभंग, छत्रपती संभाजीनगरच्या नंदनवन कॉलनी परिसरातील संतापजनक घटना. तारापुरात जलवाहिनीला 3 महिन्यांपासून गळती, लाखो लिटर पाणी वाया, जीवन प्राधिकरणाचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप.